मराठी भाषा समिती अध्यक्षांच्या पत्रातच अनेक चुका, आमदार चेतन तुपेंनी वाटलेल्या मराठी भाषा पत्रकात चुका, मराठी शब्दाच्या चुका असलेलं पत्रक जोरदार व्हायरल। शिवडी मतदारसंघातील पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक, महापालिका वॉर्ड ऑफिस समोर मनसेचं आंदोलन, बाळा नांदगावकरांच्या नेतृत्वात ढोल बजाव आंदोलन। माळशिरसमध्ये महाविकास आघाडीला धक्का, संभाव्य उमेदवार उत्तम जानकरांना विरोध, खरा जातीचा दाखला असणाऱ्याला उमेदवारी देण्याची मागणी। बीडमधील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी आज मादलगाव बंदची हाक, सर्वपक्षीय संघटनांकडून बंदची हाक, पोलिसांनी कारवाई करण्यास विलंब केल्याचा आरोप। मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईजू भारत दौऱ्यावर, भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचणार नाही, भारतात येताच मुईजू यांचे सूर बदलले। पालघरच्या किनारपट्टीवर सुरक्षा आणखी बळकट होणार, पालघर पोलिसांच्या पथकात 4 स्पीडबोट, 4 ट्रॉलर्स समाविष्ट होणार, नवीन साहित्यांमुळे आता समुद्र किनाऱ्यावर पोलिसांचं असणार करडी नजर। पुण्यात 3 महिन्यात 13,200 घरांचं विक्री, पुणेकरांची मध्यम आकाराच्या घरांना पसंती, घरांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 5% वाढ। राज्य सरकारकडून अहमदनगर शहराचं अहिल्यानगर असे नामांतरण, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नामांतरणाच्या प्रक्रियेला सुरुवात, मनपाच्या कार्यालयावर अहिल्यानगर महापालिका असे नाव। राजापूर लांजा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, 18 गावांमधील पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। हिंगोली जिल्ह्यात संत्र्यांच्या बागावर रोगांचा प्रादुर्भाव, अतिवृष्टीनंतर पिकांवरील रोगांचं संकट, महागड्या औषधांच्या फवारण्या करून देखील शेतकरी तोट्यात असतो। रत्नागिरीत वक्फबोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनावरून वाद, उद्घाटनाला भाजपासह सकल हिंदू समाजाचा विरोध, वक्फबोर्डाच्या कार्यालयाबाहेर सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून निदर्शन। अमरावतीत वीज निर्मिती प्रकल्पातून केमिकलयुक्त राखेची अतिरिक्त वाहतूक, ओव्हरलोड वाहतूकमुळे रस्त्यांची दुरावस्था, केमिकलयुक्त राख हवेत मिसळल्यानं नागरिकांच्या आरोग्यालाही धोका। राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सुरू होणार, राज्याच्या दक्षिण भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। पश्चिम बंगालच्या कोळसा खदानीत भीषण स्फोट, स्फोटात 7 मजुरांचा मृत्यू तर अनेक जण जखमी, पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।